press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, आज हम हिंदी 7th स्टैंडर्ड CBSE सिलेबस के जो पांचवा लेसन है, 5th लेसन, मिठाई वाला, इस पार्ट को आज हम सीखेंगे। देखिए बच्चों, मिठाई वाला इस पार्ट को भगवती प्रसाद वाजपेयी जी ने लिखे हैं। भगवती प्रसाद वाजपेयी जी के जन्म 11 अक्टूबर 1899 में हुआ था। हमारे जो भगवती प्रसाद वाजपेयी जी के जो पढ़ाई है सिर्फ मिडिल क्लास तक हुआ है। इसका मतलब क्या है, जो 6th 7th स्टैंडर्ड तक ही अपने जो पढ़ाई को पूरा किए हैं, लेकिन ये अपने जो काम के साथ साथ लिखना कार्य को जारी रखे थे, इसलिए ऐसे ही लिखते। एक दिन बड़े जो संपादक बनते हैं, फिल्मों में भी इनके जो लिखित कार्य हम देख सकते हैं, यानी फिल्मों के लिए भी ये लिखित कार्य को किए हैं और ये हिंदी साहित्य सम्मेलन के सभापति भी बने हैं। देखिए बच्चों, यहाँ आपको दिए गए मिठाई वाला पार्ट में, जो मिठाई वाला का मतलब क्या है, जो मिठाई बेचता है उन्हें हम क्या कहते हैं, मिठाई वाला कहते हैं। देखिए जो मिठाई बेचने वाले के बारे में यहाँ जो दिए हैं इस पार्ट को, ऐसा आपके जो सोच में आते होंगे, लेकिन यहाँ जो उस आदमी के बारे में दिए है कि जो कभी कभी क्या है, मिठाई बेचता है, कभी क्या करता है, कुछ समय के लिए ये खिलौने बेचता है, तब ये क्या हो जाता है, खिलौने वाला बन जाता है। कुछ समय के लिए ये बांसुरियाँ बेचता है, बांसुरियाँ का मतलब क्या है, यहाँ फ्लूट्स, मुरली को बेचता है, तब ये क्या हो जाता है, मुरलियों को बेचने के समय ये मुरली वाला बन जाता है, बांसुरी वाला बन जाता है। ऐसे जो अलग अलग चीज़ों को, जो अलग अलग समय पर बेचने वालों को, जो क्या है, सड़कों पर गांव शहर जाके ये बेचते हैं, इन्हें हम क्या कहते हैं, फेरी वाला कहते हैं। क्या कहते हैं, फेरी वाला कहते हैं। ये फेरी वाला के बारे में दिए गए एक पार्ट जो है मिठाई वाला, वो कैसे अपने जो चीज़ों को बेचते हैं कि बहुत ही जो ज़ोरदार से गाना गाते हैं, बहुत ही मीठे स्वर में और मधुर स्वर में जो अपने गानों को गाकर लोगों को और बच्चों को अपने ओर आकर्षित करते हैं, इससे जो छोटे छोटे बच्चे रहते हैं वो क्या करते हैं, अपने जो पेरेंट्स से जिद करते हैं कि जो फेरी वाला जो लाए हुए सामान को खरीदने के लिए अपने पेरेंट्स से जिद करते हैं। इससे जो गाना यहाँ जो फेरी वाला क्या है, सुनाते हैं या गाते हैं, है ना बच्चों। हम देख सकते हैं कि जो गर्मियों के जो दिन में कुल्फी बेचने वाला जो आते हैं, कैसे आता है कि जो घंटी बजा के आता है कुल्फी बेचने के लिए, वह जो सोए हुए बच्चे भी क्या है, जाग उठते हैं और अपने पेरेंट्स से जिद करते हैं कि कुल्फी लेने के लिए। और हम कुछ शॉप के लिए जाए तो जो शॉप के सामने डॉल शॉप हम लिए तो टेडी बेस के शॉप लिए तो वहाँ जो सेल्समैन हम कहते हैं, वो क्या करता है कि जो टेडीज के वेशभूषण धारण करके वहाँ खड़ा होता है कि ताकि जो बच्चे और जो बड़े हैं उनके और आकर्षित हो जाए और जो टेडीज को वहाँ से ले जाए, खरीद कर ले जाए। इसे उनका जो व्यापार है जो ठीक तरह से होना चाहिए, व्यापार में सुधार आना चाहिए, उन्हें लाभ होना चाहिए, ये माइंड में रख के वो ऐसा करता है ना। ठीक उसी तरह यहाँ जो हमारे जो फेरी वाला है, ये भी क्या है, बहुत ही मीठे स्वर में और क्या है, जो अलग अलग जो तरीकों से वो क्या है, अपने जो चीज़ों को बेचता है। ऐसे जो कहता है कि जो खाने के जो ढंग है, जो रीति है, वो कैसे हैं, जो लोगों को, बच्चों को उनकी ओर आकर्षित कर देता है। समझ में आ रहा है ना बच्चों, उसी के बारे में, एक फेरी वाला के बारे में दिए हुए पार्ट मिठाई वाला है। वो कैसे अपने चीज़ों को बेचता है, ये एक ट्रिक्स है ना, जो क्या है, जो व्यापार करने के एक ट्रिक्स है ना बच्चों। देखते हैं जो मिठाई वाला आपको, बहुत ही मीठे स्वरों के साथ वहाँ गलियों में घूमता हुआ करता, बच्चों को भने वाला, भलाने वाला, खिलौने वाला,
बहुत ही मीठे स्वरों के साथ वह गलियों में घूमता है। गलियों में, गलियों का मतलब क्या है? गलियाँ, गलियाँ यानी जो सड़क पर, रास्ते पर क्या है, अलग अलग गलियाँ पर, अलग अलग रास्ते में वो क्या है, घूमता रहता है। क्या कहकर घूमता रहता है? जो क्या कहता है, बच्चों को भलाने वाला। भलाने वाला का मतलब क्या है यहाँ? भलाने वाला का मतलब क्या है? बच्चों को मनोरंजन देने वाला। भलाना का मतलब क्या है यहाँ? बहलाना यानी मनोरंजन देना, जो बच्चों को बहलाने वाला, बच्चों को खुशी देने वाला, संतोष देने वाला, मनोरंजन देने वाला। मैं हूँ, मैं कौन हूँ? खिलौने वाला हूँ। ऐसे ही गा के वो क्या करता है? बच्चों को अपनी ओर आकर्षित करता है। यहाँ जो फेरी वाला, जो बच्चों को भलाने वाला, खिलौने वाला, ऐसा जो क्या है, बहुत ही मधुर वॉइस में, स्वीट वॉइस में वो क्या है, गाना गाता है। इस अधूरे वाक्य को वह ऐसे ही विचित्र किंतु मादक मधुर ढंग से गाकर कहता कि सुनने वाले एक बार अस्थिर हो उठते। देखिए, इस अधूरे वाक्य को वह ऐसे ही विचित्र किंतु मादक मधुर ढंग से, ऐसे जो अधूरी वाक्य का मतलब क्या है, ये आधा लाइन, आधा जो वाक्य है, सेंटेंस है, इस सेंटेंस को एक ऐसे गाते हैं कि बहुत ही जो क्या है, विचित्र ढंग से। विचित्र ढंग यानी जो जो अलग तरीके से, अलग तरीके से खूब उसे वो क्या करता है, गाना गाता है। वो गाना कैसे रहते हैं कि जो मादक और मधुर, मादक मधुर का मतलब क्या है, मादक का मतलब है जो नशीला, मधुर का मतलब क्या है, मीठा, जो मीठा भरी यानी नशीला भरी मीठा वॉइस में वो क्या करता है, यहाँ गाना गाता है। कौन? जो फेरी वाला, जो गाकर सुनने वाले एक बार अस्थिर हो उठते। अस्थिर, अस्थिर हो उठते, अस्थिर का मतलब क्या है, मन चंचल होना। अस्थिर का मतलब क्या है, मन चंचल होना। चंचल होना या इच्छा होना, क्या होता है यहाँ, जो ऐसे जो मादक मधुर का मतलब क्या है, यहाँ जो मीठा नशीला ऐसा हम बोलते हैं ना, ऐसे जो ढंग से, जो स्वीट वॉइस में बहुत ही जो खूब जो क्या करता है, गाना गाता है कि जो सुनने वाला जो लोग रहते हैं, बच्चे जो रहते हैं, उनके जो मन है क्या हो जाता है, अस्थिर हो जाता है। अस्थिर का मतलब है उनका मन जो क्या है, चंचल हो जाता है। मंत्र चंचल वागुते मनसु, उनके ओर क्या करता है, आकर्षित करता है मन। वो कौन है, क्या लाया है बेचने के लिए, वो जो चीज़ को हम देखना चाहिए, देखने हम जाए तो क्या हो जाता है हमारे मन, उन्हें जो खरीदने के लिए मन इच्छा करता है ना, इसी को क्या कहते हैं यहाँ, अस्थिर होना कहते हैं। मन चंचल हो उठता है, अस्थिर होता है। उसके स्नेहाभिषिक्त कंठ से फूटा हुआ गाना सुनकर निकट के मकानों में हलचल मच जाती। उनके जो क्या है, स्नेहाभिषिक्त कंठ, स्नेहाभिषिक्त कंठ का मतलब क्या है, स्नेह भरी कंठ, यानी जो गुस्से से नहीं बोल रहा है यहाँ, वो कैसे बोल रहा है, बहुत ही स्नेह से, जो फ्रेंडली वॉइस हम कहते हैं ना, उसे यहाँ क्या है, स्नेहाभिषिक्त कंठ हम बोलते हैं, यानी फ्रेंडली वॉइस में वो क्या करता है, गाना गाता है, बच्चों को बुलाता है। फूटा हुआ गाना, फूटा हुआ का मतलब क्या है यहाँ, जो आधा गाना, पूरा गाना नहीं है, यह क्या है, जो गाना दिए है ना, जो मैं आया हूँ बच्चों को भलाने वाला, खिलौने वाला, ऐसा हम बोलते हैं ना, ऐसा हम नहीं, जो क्या है, इस ढंग से, ऐसे जो क्या है, जो मेथड में वो गाना गाता है कि जो खरीदने वाला, जो घर के अंदर जो क्या है बसे लोग भी बाहर आकर देखने के लिए उनके मन जो है उत्सुकता उनके मन में जो है उठता है देखने के लिए। देखे तो वो पसंद हुआ तो, हमें पसंद लगे तो हम क्या करते हैं, वो खरीद देते हैं, है ना। ऐसे जो गाना यहाँ वो फ्रेंडली वॉइस में गा रहा है, कौन? फेरी वाला। निकट के
फूटा गाना सुनकर निकट के मकानों में हलचल मच जाती। जो निकट के मकानों में यानी जो वहाँ जो रास्ते में वो क्या है रास्ता रास्ता यानी जो सड़कों पर वो घूमता हुआ क्या करता है अपने सामानों को बेचता है। यहाँ फेरी वाला है ना, वो एक दुकान रख के यहाँ अपने जो चीज़ों को नहीं बेच रहा है, वो क्या कर रहा है जो अलग अलग रास्तों में अलग अलग शहर गाँव में जाकर जो जो क्या है वहाँ जो गली गलियों में जाके गली गलियों के जो सड़क सड़क पर जाके अपने सामान को बेच रहा है। फिरकर, फिरकर का मतलब है घूमते हुए अलग अलग जो शहर गांव में जो शहर गांव में जो बसे जो क्या है सड़क पर ये क्या कर रहा है फिरते फिरते अपने जो क्या है सामानों को या वस्तुओं को चीज़ों को यहाँ बेच रहा है। वहाँ जो गलियों में रहने वाले गलियों में जो क्या है घर रहते हैं है ना, वो घर में रहने वाले जो सारे जो क्या है जो इंसान जो है व्यक्तियाँ रहते हैं वो क्या है जो आतुर हो उठते हैं यानी वो देखने के लिए वहाँ जो हलचल मच जाते हैं। वो अंदर बसे जो सारे लोग बाहर आते हैं वो क्या है मैं देखता हूँ वो कौन है क्या लाया है ऐसा देखने के लिए वो बाहर आते हैं। वहाँ गलाटा क्या है होता है ऐसा यहाँ बोल रहे हैं। छोटे छोटे बच्चों को अपनी गोद में लिए युवतियाँ चीकों को उठाकर छज्जों पर नीचे झांकने लगती है। देखिए छोटे छोटे बच्चों को अपनी गोद में लिए युवतियाँ यानी जो घर में युवतियाँ रहते हैं जो शादी नहीं हुए यानी जो शादी उनके नहीं होते हैं हुए रहते हैं ना वैसा जो युवतियाँ रहते हैं वो क्या करते हैं अपने घर में जो रहने वाले छोटे छोटे बच्चों को क्या करते हैं वहाँ खिलाते रहते हैं उनके साथ खेलते रहते हैं है ना। वो सारे जो युवतियाँ क्या करते हैं इनके जो गाना सुनकर वहाँ जो यहाँ दिए हैं आपको चिकोन से उठाकर छज्जों पर के नीचे देख रहा जाग रहा है। छज्जा का मतलब क्या है यहाँ जो अपने जो तेरस को हम क्या कहते हैं यहाँ छज्जा कहते हैं और यहाँ आपको दिए हैं चिको। चिको का मतलब क्या है वो बैम्बू यानी जो यहाँ दिए है बांस से बने हुए जो पर्दा को हम क्या कहते हैं चिको कहते हैं। चिको का मतलब क्या है बांस से बने हुए पर्दा इसे हम देख सकते हैं यहाँ देखिए ऐसा ऐसा पर्दा हम जो पुराने काल में हम देख सकते हैं कि अभी भी हम देख सकते हैं ऐसा जो पर्दा रहते हैं इन्हें जो क्या है विंडोज़ पर विंडोज़ में घर के सामने के दरवाज़ा पर या जो टेरेस में रहने वाले या अफ्टेस में रहने वाले जो रेग वहाँ के जो लेग रह घर रहते हैं वो घर के सामने कैसे ऐसे जो पर्दों को डाले रहते हैं। यहाँ क्या है एक ग्रिपर रहते हैं यहाँ वो क्या है ऐसे हम खींचने से ये ओपन हो जाता है और फिर से खींचने से ये क्लोज होता है ऐसा पर्दा को हम क्या कहते हैं यहाँ चीको कहते हैं। ये बैम्बू से या जो क्या है बांस से बने हुए एक पर्दा है ऐसे जो पर्दों को यहाँ युवतियाँ क्या कर रहे हैं खोल कर उठाकर इसे ऐसा जो ऐसा उठाकर क्या कर रहे हैं वहाँ से टेरेस से नीचे झाँक कर देख रहे हैं। झाँकना का मतलब क्या है बग नोड़ोदो इणिकी नोड़ोदो अंत हेल्तीवल आ ಥರ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳನ್ನ ಆಟ ಆಡಿಸ್ತಾರಂತ ಅವರು ತೊಡೆ ಮೇಲೆ ಎತ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡಿರೋಂಥ ಯುವತಿಯರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾರು ಕೂಗ್ತಾ ಇರೋದು ಯಾರು ಹಾಡು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಈ ಬ್ಯಾಂಬು ಟ್ರೀಯಿಂದ ಮಾಡಿರೋಂಥ ಒಂದು ಪರ್ದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತೀವಿ ಚಿಕೋ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎತ್ತಿಬಿಟ್ಟು ಕೆಳಗಡೆಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಗ್ಗಿ ಯಾರಿರ್ಬೋದು ಏನು ತಂದಿರ್ಬೋದು ಇವರು ಅಂತ ಹೇಳಿ. ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಗಲಿಯೋ ಅವರು ಉನ್ಕೆ ಅಂತರ್ವ್ಯಾಪಿ ಛೋಟೆ ಛೋಟೆ ಉದ್ಯಾನೋ ಮೇ ಖೇಲ್ತೆ ಔರ್ ಇಟ್ಲಾತೆ ಹುಯೇ ಬಚ್ಚೋ ಕಾ ಝುಂಡ್ ಉಸೆ ಘೇರ್ ಲೇತಾ ಔರ್ ತಬ್ ವಹಾ ಕಿಲೋನೆ ವಾಲಾ ವಹಿ ವಹಿ ಬೈಠಕರ್ ಕಿಲೋನೆ ಖಿಲೋನೆ ಕಿ ಪೇಟಿ ಖೋಲ್ ದೇತಾ. ದೇಖಿ ಯಹಾ ಜೋ ಬೋಲ್ ರಹೆ ಹೇ ಗಲಿಯೋ ಔರ್ ಉಸ್ಕೆ ಅಂತರ್ವ್ಯಾಪಿ ಛೋಟೆ ಛೋಟೆ ಉದ್ಯಾನೋ ಮೇ ಗಲಿಯಾ ಯಾನಿ ರಾಸ್ತಾ ಓ ವಹಾ ಜಾ ಫಿರ್ತೆ ಫಿರ್ತೆ ವಹಾ ಬೇಚ್ತೆ ರಹತೆ ಹೇ ನಾ
वो उन गलियों में जो बसे जो उद्यान उनके अंतर्व्यापी में आने वाले हैं ना, उनके अंडर आने वाले, ಅಂದರೆ ಅವನು ಯಾವ್ಯಾವ ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೋ ಆ ರಸ್ತೆಗಳ ಅಂಡರಲ್ಲಿ ಬರೋವಂತಹ ಪಾರ್ಕ್ಗಳೇನಿದೆ, ಉದ್ಯಾನ ಕ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಯಹ ಪಾರ್ಕ್ಸ್, ಪಾರ್ಕಲ್ಲಿ ಬರೋವಂತಹ ಏನು ಆಟಾಡೋವಂತಹ ಮಕ್ಕಳು ಏನಿದ್ದಾರೆ, ಜೋ ವಹ ಖೇಲ್ನೆ ವಾಲೆ ಜೋ ಬಚ್ಚೆ ಹೇ ಓ ಸಾರೇ ಬಚ್ಚೆ ಇಟ್ಲಾತೆ ಹುಯೆ, ಇಟ್ಲಾನೆ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಓ ಕೈಸೆ ಆತೆ ಹೇ ಅಪ್ನೆ ಜೋ ನನ್ನಿ ನನ್ನಿ ಸೆ ಜೋ ಪೇರೋಂ ಕೋ ರಖ ಕರ್ ಕೈಸೆ ಆತೆ ಹೇ ಬಚ್ಚೆ ಆಪ್ ದೇಖೆ ಹೇ, ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಯಾವ ಥರ ಬರ್ತಾರೆ, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಹೆಜ್ಜೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರಲ್ವಾ, ಐಸೆ ಓ ಕ್ಯಾ ಹೇ ಇಟ್ಲಾತೆ ಹುಯೆ ಅಪ್ನೆ ಮನ್ ಕಿ ಮನ್ ಪಸಂದ, ಇಟ್ಲಾನೆ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಅಪ್ನೆ ಜೋ ಮನ್ ಪಸಂದ ಓ ಚಲತೆ ಆತೆ ಹೇ, ಅವ್ರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಹೇಗೆ ತಿಳಿಯುತ್ತೋ ಜಂಪ್ ಮಾಡಿ ಬರ್ತಾರೆ, ಕುಣ್ಕೊಂತ ಬರ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು, ಹೌದಾ, ಖುಷಿಯಿಂದ ಓಡಿ ಬರ್ತಾರೆ, ಹೇಗೆ ಬೇಕೋ ಹಾಗೆ ಬರುತ್ತೆ, ಅವ್ರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅನಿಸುತ್ತೋ ಆ ಥರ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಮಾಡ್ತಾರಲ್ವಾ, ಆ ಥರ ಹೇ ಮಾಡೋ ಬಿಹೇವಿಯರ್ಗೆ ಏನಂತೀವಿ ಇಟ್ಲಾನ ಅಂತ ನಾವು ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ. ಇಟ್ಲಾತೆ ಹುಯೆ ಓ ಬಚ್ಚೆ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಜುಂಡ್, ಜುಂಡ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಯಹ ಗ್ರೂಪ್, ಜುಂಡ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಗ್ರೂಪ್. ಜೋ ಅಂದರೆ ಗುಂಪು, ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ಜೋ ಬಚ್ಚೋಂಕೆ ಉದ್ಯಾನೋಮೇ ಜೋ ಖೇಲ್ತೆ ಹುಯೆ ಬಚ್ಚೆ ಜೋ ಹೇ ಇಟ್ಲಾಕರ್ ಯಹಾ ಉನ್ಕೆ ಜೋ ಜುಂಡ್ ಹೇ ಗ್ರೂಪ್ ಹೇ ಬಚ್ಚೋಂಕೆ ಓ ಸಾರೇ ಕ್ಯಾ ಕರೇ ಯಹಾ ಖಿಲೋನೆ ವಾಲೋಂಕೆ ಓರ್ ಆ ರಹೇ ಹೇ ಔರ್ ಘೇರ್ ಲೇತಾ, ಜುಂಡು ಸೆ ಘೇರ್ ಲೇನಕ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಅವನನ್ನು ಸುತ್ತೋರ್ದು ಬಿಡೋದು, ಮುತ್ತುರ್ಕೊಂಡ್ಬಿಡೋದು, ಅದಕ್ಕೆ ಘೇರ್ ಲೇನಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕ್ಯಾ ಕರೇ ಹೇ ಬಚ್ಚೆ ವಹಸೆ ಇಟ್ಲಾತೆ ಹುಯೇ ಯಹಾ ಜೋ ಖಿಲೋನೆ ವಾಲಕ್ಕೆ ಪಾಸ್ ಆಕರ್ ಉನೆ ಘೇರ್ ಲೇತಾ ಹೇ, ಅಂದರೆ ಅವನನ್ನು ಮುತ್ತುರ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾರೆ. ಮುಜೆ ದೋ ಮುಜೆ ದೋ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಲಾಯೆ ಹೋ ಬೇಚನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಏ ಕಿತ್ನೆ ರೂಪಾಯಿ ಕಾ ಹೇ ಐಸಾ ಪೂಚ್ತೆ ಹೇನಾ, ಜೋ ಬಚ್ಚೆ ವಹ ಐಸಾ ಹೀ ಕರ್ಕೆ ಓ ಕ್ಯಾ ಹೇ ಜಬ್ ಖಿಲೋನೆ ವಾಲಾ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೇ ವಹಿ ಬೈಠಕರ್, ಬಚ್ಚೆ ಕಹಾ ಉನ್ಕೆ ಜೋ ಘೇರ್ ಲೇತಾ ಹೇ ಖಿಲೋನೆ ವಾಲೋಂಕೋ, ಅಂದರೆ ಎಲ್ಲಿ ಮುಕ್ಕುರ್ತಾರೋ ಮಕ್ಕಳಿಗೋ ವಹಿಯೇ ಜೋ ಖಿಲೋನೆ ವಾಲಾ ಬೈಠತಾ ಹೇ ಅವ್ರು ಬೈಠಕರ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೇ ಅಪ್ನಿ ಜೋ ಖಿಲೋನೆ ಕಿ ಪೇಟಿ, ಪೇಟಿ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಯಹ ಛೋಟಾ ಸಾ ಸಂದೂಕ್, ಅಂದರೆ ಸಣ್ಣದೊಂದು ಪೆಟ್ಟಿಗೆ ಏನಿರುತ್ತೆ, ಒಂದು ಆಟಾಡೋ ವಸ್ತುಗಳದ್ದು ಪೆಟ್ಟಿಗೆ ಏನಿರುತ್ತೆ ಅದನ್ನು ಅಲ್ಲೇ ಇಟ್ಕೊಳ್ತಾನೆ ಮಾರೋದಕ್ಕೆ. ಪೇಟಿ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಯಹ ಛೋಟಾ ಸಾ ಸಂದೂಕ್, ಪೇಟಿ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಜೋ ಛೋಟಾ ಸಾ ಸಂದೂಕ್ ಯಾ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ಅಪ್ನೆ ಜೋ ಬಾಕ್ಸ್ ಹೇ ಚೋಟಿ ಸಿ, ಅಂದರೆ ಟ್ರಂಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಸಣ್ಣ ಪೆಟ್ಟಿಗೆ, ಅದನ್ನು ಅಲ್ಲೇ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲಿದ್ದಾರೋ ಗುಂಪು ಕಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೋ ಅಲ್ಲೇ ಇಟ್ಟುಬಿಟ್ಟು ಅವರಿಗೆಲ್ಲ ತೋರಿಸೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಬಚ್ಚೆ ಖಿಲೋನೆ ದೇಖಕರ್ ಪುಲಕಿತ್ ಹೋ ಉಠತೆ, ಬಚ್ಚೆ ಜೋ ಖಿಲೋನೆ ದೇಖಕ್ಕೆ ಕ್ಯಾ ಹೇ ಪುಲಕಿತ್ ಹೋನಕ್ಕ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಬಹುತಿ ಖುಷ್ ಹೋತೆ ಹೇ ಉಲ್ಲಾಸ್ ಹೋತೆ ಹೇ ಓ ಬಚ್ಚೆ ಕ್ಯಾ ಹೇ ಅಮೆ ಬಿ ಕ್ಯಾ ಹೇ ಕುಚ್ ಚೀಜೊಂಕೋ ದೇಖನೆ ಸೆ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ ಬಡೋಂಕೋ ಆಪ್ ಜೋ ದೇಖೆ ತೋ ಆಪ್ಕೋ ಕೈಸೆ ಜೋ ವೀಡಿಯೋ ಗೇಮ್ಸ್ ಯಾ ರಿಮೋಟ್ ಕಾರ್ ರಿಮೋಟ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಡಾಲ್ಸ್ ರಿಮೋಟ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಏರೋಪ್ಲೇನ್ಸ್ ದೇಖಕ್ಕೆ ಆಪ್ಕೆ ಮನ್ಮೇ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೇ ಉಲ್ಲಾಸ ಹೋ ಉಡ್ತೆ ಏನಾ ಆಪ್ ಸಂತೋಷ ಹೋತೆ ಹೇ ಅವ್ರ ಅಪ್ಕೆ ಮನ್ಮೇ ಉತ್ಸಾಹ ಆತೆ ಹೇ ಓಕೆ ಉನ್ಕೆ ಸಾತ್ ಕೇಳನೆ ಕೇಳಿಯೆ ಹೇನಾ ಟೀಕ್ ಉಸಿ ತರಹ ಯಹ ಬಚ್ಚೋಕ್ಕೋ ಭೀ ಖಿಲೋನೋಂಕೋ ದೇಖಕರ್ ಉಲ್ಲಾಸ ಹೋತಾ ಹೇ ಅವ್ರ ವೇ ಪೈಸೆ ಲಾಕರ್ ಖಿಲೋನೆ ಕಾ ಮೋಲ್ ಭಾವ ಕರ್ನೆ ಲಗ್ತೆ ಓ ಕ್ಯಾ ಹೇ ಜಾಕರ್ ಅಪ್ನೆ ಜೋ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಸೇ ಜಿದ್ದ ಕರ್ಕೆ ಜಿದ್ದ ಕರ್ನಾಕ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಹಠ ಮಾಡೋದು ಜಿದ್ದ ಕರ್ಕೆ ಉನ್ನೇ ಜೋ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಉನ್ಸೆ ಪೈಸೆ ಲಾತೆ ಹೇ ಪೈಸೆ ಲಾಕರ್ ಯಹ ಖಿಲೋನೆ ವಾಲ ಜೋ ಖಿಲೋನೆ ಲಾಯೆ ಹೇ ಓ ಸಾರೇ ಖಿಲೋನೋಂಕೋ ಜೋ ಮೋಲ್ ಭಾವ ಪೂಚ್ ರಹೇ ಹೇ ಮೋಲ್ ಭಾವ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಉನ್ಕೆ ಜೋ ದಾಮ್ ಪೂಚ್ನಾ ಉನ್ಕೆ ಜೋ ಅಮೌಂಟ್ ಕೆ ಕಿತ್ನೆ ಹೇ ಐಸಾ ಜೋ ಪೂಚ್ನೆ ಕೋ ಅಮ್ ಕ್ಯಾ ಕೇತೆ ಯಹ ಜೋ ಮೋಲ್ ಭಾವ ಕರ್ನೆ ಲಗ್ತೆ ಹೇ ಏ ಕಿತ್ನೆ ಕಾ ಹೇ ಏ ಕಿತ್ನೆ ಕಾ ಹೇ ಕಿತ್ನೆ ಮೇ ದೇತೆ ಹೇ ಆಪ್ ಐಸಾ ಜೋ ಮೋಲ್ ಭಾವ ಕರ್ಕೆ ಖಿಲೋನೋಂಕೋ ಲೇನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಆತೆ ಹೇ ಪೈಸಾ ಲೇಕೆ ಪೂಚ್ತೆ ಕ್ಯಾ ಪೂಚ್ತೆ ಹೇ ಬಚ್ಚೆ ದೇಖೆ ಇಚ್ಕಾ ದಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಅವ್ಲ ಇಚ್ಕಾ ಕ್ಯಾ ಹೇ ಅವ್ಲ ಇಚ್ಕಾ ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಯಹ ಜೋ ಇಚ್ಕಾ ಇಚ್ಕಾ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಯಹ ಇಸ್ಕಾ ಜೋ ಛೋಟೆ ಬಚ್ಚೋಕ್ಕೆ ಮುಂಹ ಮೇ ಕೈಸೆ ಆತೆ ಹೇ ಜೋ ಬಾತೆ ಪೂರಿ ತರ ಸೆ ಟೀಕ್ ತರ ಸೆ ಸ್ವಚ್ಛತಾ ಸೆ ಆತೆ ಹೇ ಕ್ಯಾ ಉನ್ಕೆ ಮುಂಹ ಮೇ ಬಾತೆ ನಹಿ ಆತೆ ಹೇ ಓ ಕೈಸೆ ಜೋ ಬಾತೆ ಕರ್ತೆ ಹೇ ಜೋ ಟೀಕ್ ತರ ಸೆ ಮುಗ್ಧವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅವರು ತೊದಲು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಏನಂತ ಜೋ ಇಚ್ಕಾ ದಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೇ
इसका दाम क्या है, इसका मतलब क्या है, इसका दाम क्या है, इसका दाम क्या है, इसका दाम क्या है और इसका दाम क्या है, ऐसा है जो छोटे बच्चे अपने नन्हे से मुँह से क्या कर रहे हैं, पूछ रहे हैं। अंदर इधर बेले इष्टु इधर बेले इष्टु इधर बेले इष्टु तद्लु मातले केळ्तिदारे, गोत्तायता? ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಆ ಥರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಖಿಲೋನೆ ವಾಲಾ ಬಚ್ಚೊಂಕೋ ದೇಖ್ತಾ ಅವ್ರು ಉನಕ್ಕೆ ನನ್ನಿ ನನ್ನಿ ಉಂಗುಲಿ ಒನ್ಸೆ ಪೈಸೆ ಲೇಲೇತಾ ಅವ್ರು ಬಚ್ಚೊಂಕಿ ಇಚ್ಛಾನುಸಾರ ಉನ್ನೆ ಕಿಲೋನೆ ದೇದೇತಾ ಫಿರ್ ಐಸೆ ಪೂಚಿತೋ ಇಚ್ಕಾ ದಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಇಚ್ಚನಾ ದಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಐಸಾ ಯಾ ಬಚ್ಚೆ ಜೋ ಪೂಜತೆ ಹೇ ತೋ ಖಿಲೋನೋ ವಾಲಕ್ಕೆ ಮನ್ಮೆ ಕ್ಯಾ ಹೇ ಖುಷಿ ಆತಾ ಹೇ ಅವ್ರ ಓ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೇ ಖಿಲೋನೆ ವಾಲಾ ಬಚ್ಚೊಂಕೆ ಜೋ ನನ್ನೆ ನನ್ನೆ ಹಾಥೊನ್ಸೆ ಉಂಗುಲಿ ಒನ್ಸೆ ಜೋ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೇ ಪೈಸೆ ಲೇತಾ ಹೇ. ಸಮಜ್ ಮೇ ಆರ ಏನ ಬಚ್ಚೋ? ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಆ ರೀತಿ ಮುಗ್ಧವಾಗಿ ಕೇಳಿದಾಗ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಖುಷಿಯಾಗುತ್ತಲ್ವಾ, ನಮಗೂ ಖುಷಿಯಾಗುತ್ತಲ್ವಾ? ಯಾ ಕಿಲೋನೆ ವಾಲ ಕೋಬಿ ಐಸಾ ಹಿ ಜೋ ಫೀಲ್ ಹೋತಾ ಹೇ ಓ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೇ ಉನ್ಸೆ ಜೋ ಲಾಯೆ ಪೈಸೊಂಕೋ ಲೇಕರ್ ಓ ಉನ್ಕೆ ಜೋ ಮನ್ ಪಸಂದ್ ಕಿಲೋನೋಕೋ ಯಹ ದಾಮ್ ಕೇಲಿಯೇ ಬೇಚ್ ರಹಾ ಹೇ ಪೈಸೊಂಕೇಲಿಯೆ ಬೇಚ್ತಾ ಹೇ. ಅಂದರೆ ಆ ಮಕ್ಕಳು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಅವರು ಮುಗ್ಧವಾದಂಥ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಬೆರಳುಗಳಿಂದ ಒಂದು ಏನು ಸುಂದರವಾಗಿರೋ ಸಣ್ಣ ಬೆರಳು ಕೈಗಳಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ದುಡ್ಡು ಕೊಡ್ತಾರಲ್ವಾ ಕಿಲೋನೆ ವಾಲ, ಅಂದರೆ ಅವನು ಕಿಲೋನೆ ಬೇಚ ಮಾರೋನಿಗೆ ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಆ ದುಡ್ಡುಗಳನ್ನು ಇಸ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಯಾವ ಆಟ ಸಾಮಾನು ಇಷ್ಟನೋ ಅದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಮಾರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಫಿರ್ ಕಿಲೋನೆ ಲೇಕರ್ ಫಿರ್ ಬಚ್ಚೆ ಉಚ್ಚಲ್ತೆ ಕೂದತೆ ಲಗ್ತೆ ಅವ್ರ ತಬ್ ಫಿರ್ ಕಿಲೋನೆ ವಾಲ ಉಸಿ ಪ್ರಕಾರ ಗಾಕರ್ ಕಹತಾ ಬಚ್ಚೊಂಕೋ ಬಹಲಾನೆ ವಾಲ ಕಿಲೋನೆ ವಾಲ ಯಹ ಕ್ಯಾ ಹೇ ಜೊ ಅಪ್ನೇ ಅಪ್ನೇ ಮನ್ ಪಸಂದ್ ಜೊ ಕಿಲೋನೋಂಕೋ ಯಹ ಜೊ ಬಚ್ಚೆ ಹೇ ಓ ಪೈಸೊನ್ಸೆ ಲೇಕರ್ ವಹಸೆ ಉಚಲ್ತೆ ಕೂದತೆ ಜಾತೆ ಹೇ ಕೈಸೆ ಜಾತೆ ಹೇ ಹಮ್ ಬಿ ಜೊ ಬಚ್ಚೊಂಕೋ ಆಪ್ಕೋ ಬಿ ಆಪ್ಕೆ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಕುಚ್ ಅಪ್ನೇ ಜೊ ಆಪ್ಕೆ ಮನ್ ಪಸಂದ್ ಚೀಜೊಂಕೋ ಲಾಕರ್ ದಿಯೆ ತೋ ಆಪ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಬಹುತ್ ಹಿ ಉತ್ಸಾಹ ಹೋಕರ್ ಉಲ್ಲಾಸ ಹೋಕರ್ ವೋ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಆಪ್ ಸಂತೋಷ ಸೇ ವಹಸೆ ಉಚ್ಚಲ್ತೆ ಕೂತೆ ಜಾತೆ ಹೇ ಹೌದಾ, ಕುಣಿದಾಡ್ಕೊಂಡೇ ಹೋಗ್ತೀರಾ ಖುಷಿಯಿಂದ, ಏನಾದರೂ ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟ ಇರೋದು ತಂದು ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ. ಈ ಕುಸಿ ತರಹ ಓ ಬಚ್ಚೆ ಬಿ ಐಸ ಹೀ ಕರ್ರೇ ಹೇ ಜೋ ಮನ್ ಪಸಂದ್ ಕಿಲೋನೋಂಕೋ ಲೇಕರ್ ವಹಸೆ ಉಚ್ಚಲ್ತೆ ಕೂತೆ ವೋ ಕ್ಯಾ ಕರ್ ರೇ ಹೇ ವಹಸೆ ಜಾತೆ ಹೇ ಫಿರ್ ಕಿಲೋನೆ ವಾಲ ವಹಸೆ ಫಿರ್ ಏ ಅಪ್ನೆ ಕಾಮ್ ಮೇ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ಲಗ್ ಜಾತಾ ಹೇ ಫಿರ್ ಏ ಕ್ಯಾ ಕೇತೆ ಹೇ ಫಿರ್ ಗಾನಾ ಗಾನೆ ಕೆಲೇ ಶುರು ಕರ್ತಾ ಹೇ ಬಚ್ಚೊಂಕೋ ಬಹಲಾನೆ ವಾಲ ಮೇ ಖಿಲೋನೆ ವಾಲ ಐಸಾ ಅಪ್ನೇ ಗಾನಾ ಗಾಕರ್ ಫಿರ್ ಸೇ ಅಪ್ನೇ ಕಾಮ್ಕೋ ಶುರು ಕರ್ತಾ ಹೇ ಕೌನ್ ಕೌನ್ ಕಿಲೋನೆ ವಾಲ ಯಾ ಫೇರಿ ವಾಲ ಅಬ್ ಹೇ ಕಿಲೋನೆ ಲಾಯಾ ಹೇ ಫೇರಿ ವಾಲ ಹೇ ನಾ ಇಸ್ಲೇ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೇ ಕಿಲೋನೆ ವಾಲ ಕಿಲೋನೆ ಬೇಚ ರೇ ಇಸ್ಲೇ ಕ್ಯಾ ಹೇ ಕಿಲೋನೆ ವಾಲ ಫಿರ್ ಆಗೆ ಬರ್ತಾ ಹೇ ದೇಖಿಯ ಜೋ ಕಿಲೋನೆ ವಾಲೆ ಯಾ ಫೇರಿ ವಾಲೆ ಜೋ ರೇತೆ ಹೇ ಏ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಶಹರ್ ಔರ್ ಗಾಂವ್ ಮೇ ಜೊ ಕ್ಯಾ ಹೇ ಫಿರ್ತೆ ಹುಯೇ ಅಪ್ನೆ ಚೀಜೊಂಕೋ ಬೇಚತೆ ಹೇ ಲೇಕಿನ್ ಏ ಏಕ್ ಹೀ ಚೀಜ್ಕೋ ನಹಿ ಬೇಲ್ತೆ ಬೇಚತೆ ಹೇ ಕುಚ್ ಸಮಯಕ್ಕೆ ಯಾ ಕುಚ್ ಥೋಡೆ ಥೋಡೆ ದಿನಕ್ಕೆ ಬಾದ್ ಏ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಜೊ ಚೀಜೊಂಕೋ ಲಾಕರ್ ಬೇಚತೆ ಹೇ ಕುಚ್ ದಿನೊಂಕೆ ಲಿಯೆ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೇ ಕಿ ಜೊ ಕಿಲೋನೆ ಬೇಚತಾ ಹೇ ಔರ್ ಕುಚ್ ದಿನ ಕೆ ಬಾದ್ ಕುಚ್ ದಿನ ಜೋ ಬೀತ್ ಜಾನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ ಏ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೇ ಜೋ ಮುರುಳಿಯ ಲಾತೆ ಹೇ ಯಾ ಬಾಸುರಿ ಫ್ಲೂಟ್ಸ್ ಲಾತೆ ಹೇ ಬೇಚನೆಕ್ಕೆ ಲಿಯೆ ಔರ್ ಇಸ್ಕೆ ಬಾದ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೇ ಉನ್ಸ್ ಓ ಬೇಚನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ ಕುಚ್ ದಿನೊಂಕೆ ಬಾದ ವಹಿ ಶಹರ್ ಗಾಂವೇ ಆಕರ್ ಅಲಗ್ ಚೀಜ್ ಬೇಚ್ತಾ ಹೇ ವಹ ಮಿಠಾಯಿ ಬೇಚ್ತಾ ಹೇ ತಬ್ ಏ ಕ್ಯಾ ಬನ್ ಜಾತಾ ಹೇ ಮಿಠಾಯಿ ವಾಲಾ ಬನ್ ಜಾತಾ ಹೇ ಸಮಜ್ ಮೇ ಆ ರೇ ನಾ ಈ ಕ್ಯೂ ಐಸೆ ಜೊ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಚೀಜೊಂಕೋ ಬೇಚ್ತಾ ಹೇ ಕಿ ಏಕ್ ಹೀ ಚೀಜ್ಕೋ ಲಾನೆ ಸೇ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ ಜೊ ಬಚ್ಚೊಂಕೋ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ನಹಿ ಆತೆ ಹೇ ಏನಾ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ನಹಿ ಆತೆ ಹೇ ಓ ಏಕ್ ಹೀ ತರಕ್ಕೆ ಚೀಜ್ ಲಾತಾ ಹೇ ಹರ್ ಬಾರ್ ಹಮ್ ಕೈಸೆ ಖರೀದನಾ ಚಾಹಿಯೆ ಐಸೆ ಜೊ ಬಚ್ಚೊಕ್ಕೆ ಮನ್ ನಹಿ ಕರ್ತಾ ಹೇ ಏಕ್ ಹೀ ಚೀಜ್ಕೋ ಖರೀದನೆಕ್ಕೆ ಲಿಯೆ ಏನಾ ಇಸ್ಲೇ ಓ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೇ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಟೈಮ್ ಪರ್ ಜೊ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಜೊ ಚಿಲೋನೋಕೋ ಮಿಠಾಯಿಯೊಂಕೋ ಯಾ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಚೀಜೊಂಕೋ ಯಾ ಬೇಚನೆಕ್ಕೆ ಲಿಯೆ ಕೌನ್ ಜೊ ಫೇರಿ ವಾಲ ಲಾತಾ ಹೇ ಸಮಜ್ ಮೇ ಆ ರಹಾ ಏನಾ ಬಚ್ಚೋ ಕ್ಯೂ ಐಸಾ ಜೋ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಟೈಮ್ ಮೇ ಏನೇ ಕುಚ್ ದಿನ ರುಕ್ಕೆ ಏ ಅಪ್ನೇ ಚೀಜೊಂಕೋ ಬೇಚನೆಕ್ಕೆ ಲಿಯೆ ಲಾತಾ ಹೇ ಕ್ಯೂಕಿ ಏ ಜೊ ಕ್ಯಾ ಹೇ ಏಕೆ ಶಹರ್ ಮೇ ಜೋ ಏಕೆ ಗಾಂವ್ ಮೇ ಅಪ್ನೇ ಚೀಜೊಂಕೋ ನಹಿ ಬೇಚ್ತಾ ಹೇ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಶಹರ್ ಔರ್ ಗಾಂವ್ ಮೇ ಜಾಕರ್ ಬೇಚ್ತಾ ಹೇ ಇಸ್ಲಿಯೆ ಜೊ ಏಕ್ ಶಹರ್ ಮೇ ಬೇಚೆ ತೋ ದೂಸ್ರೆ ಶಹರ್ ಮೇ ಬೇಚನೆಕ್ಕೆ ಲಿಯೆ ಏನೇ ಟೈಮ್ ಚಾಹಿಯೇ
ಹೌದಾ, ಒಂದೇ ಹಳ್ಳಿ ಒಂದೇ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಇವನು ಮಾರೋದಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಊರುಗಳಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮಾರೋದ್ರಿಂದ ಇವನಿಗೇನು ಟೈಮ್ ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಈ ಊರಲ್ಲಿ ಮಾರ್ದ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸದ ತನಕ ಅವನು ಬರೋದಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಊರಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಮಾರಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ ಮತ್ತೆ ಈ ಊರಿಗೆ ವಾಪಸ್ ಬರ್ತಾನೆ. ಬಂದರೆ ಯಾವ್ದು ತರ್ತಾನೆ, ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ತಂದ ಐಟಮ್ಸ್ನೇ ತರೋದಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಐಟಮ್ಗಳನ್ನು ಮಾರೋದಕ್ಕೆ ತರ್ತಾನೆ, ವಸ್ತುಗಳನ್ನು ಮಾರೋದಕ್ಕೆ ತರ್ತಾನೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಅದು ಹೇಗೆ ಈ ಥರ ತಿರ್ಕೊಂಡೆ ಇವನು ಇನ್ಕೊಂಡು ಫಿರ್ಕರ್ ಅಂದರೆ ಫಿರ್ತೆ ಹೋಯ ಅಪ್ನೆ ಸಾಮಾನು ಬೇಚ್ತಾಹೆ. ರಾಯ್ ವಿಜಯ್ ಬಹದ್ದೂರ್ಕೆ ಬಚ್ಚೆ ಬಿ ಏಕ್ ದಿನ ಕಿಲೋನೆ ಲೇಕರ್ ಘರ್ ಆಯೇ ವೇ ಬಚ್ಚೆ ತೇ ಚುನ್ನು ಅವ್ರ ಮುನ್ನೋ ದೇಖೆ ಜಾ ಯಹ ರಾಯ್ ವಿಜಯ್ ಬಹದ್ದೂರ್ ಏ ಏಕ್ ಆದ್ಮಿ ಹೇ ಏಕ್ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಆದ್ಮಿ ಹೇ ಯಹ ಜೊ ಗಾಂವ್ ಮೇ ರಹನೆ ವಾಲಾ ಓ ಆದ್ಮಿಕ್ಕೆ ಜೋ ದೋ ಬಚ್ಚೆ ರಹತೆ ಹೇ ಉನ್ಕೆ ನಾಮ ಹೇ ಚುನ್ನು ಮುನ್ನು. ಈ ದೋನೋ ಜೊ ಚುನ್ನು ಮುನ್ನು ಹೇ ಈ ದೋನೋ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಖಿಲೋನೆ ವಾಲಕ್ಕೆ ಪೇಸ್ ಪಾಸ್ ಆಕರ್ ಜೋ ಖಿಲೋನಾ ಬೇಚ್ತಾ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ಖರೀದತೆ ಹೇ ಉನ್ಸೆ ಖರೀದ ಕರ್ ಘರ್ ಆತೆ ಹೇ. ಚುನ್ನು ಜಬ್ ಖಿಲೋನೆ ಲೇ ಆಯಾ ತೋ ಬೋಲಾ ಮೇಲಾ ಗೋಲಾ ಕೈಚಾ ಚುಂದುಲ್ ಏ ಕ್ಯಾ ಹೇ देखिए वो दोनों क्या हैं, यहाँ छोटे छोटे बच्चे हैं, उनके मुंह में जो बातें कैसे आते हैं, बहुत ही नन्नी से जो बातें आते हैं, क्या बोलता है जब चुन्नू जो खिलौने लाता है ना, जब वो क्या बोलता है मेला चो मेला जो घोला कैचा चुंदल है, यानी गोला का मतलब क्या है यहाँ घोड़ा. देखिए उनके मुँह में क्या होता है, यहाँ गोला होता है, घोड़ा का क्या होता है गोला होता है ना. इसी तरह वो क्या है छोटे छोटे सण सण मकड़ो और बायल हेग बरते मातुगळु मुग्धवाद मातुगळु अदु ಹೌದಾ, ಅವ್ರಿಗೆ ಹೇಗೆ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರ ಬಾಯಲ್ಲಿ ತೊದಲು ಮಾತುಗಳು ಬರುತ್ತಲ್ವಾ. ಮೇರಾ ಗೋಲಾ ಗೋಡಾಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಇಲ್ಲಿ ಆ ಹುಡುಗ, ಗೋಡಾ ಜೋ ಕಿತ್ನಾ ಚುನ್ ಕೈಚಾ ಚುಂದಲ್ ಹೇ, ಕೈಚಾ ಚುಂದಲ್ ಹೇ ಅಂದರೆ ಏನು, ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿದೆ ಅಲ್ಲ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಆ ಹುಡುಗ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಚುನ್ನು. ಫಿರ್ ಮುನ್ನು ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತಾ ಹೇ ದೇಖಿಯೇ ಅಲ್ ಅವಲ್ ದೇಖೋ ಮೇಲಾ ಕೈಚಾ ಚುಂದಲ್ ಹೇ ಕ್ಯಾ ಹೇ ಫಿರ್ ಏಕೆ ಹೇ ಮುನ್ನು ಬೋಲ್ತಾ ಹೇ ಕಿ ಅವ್ನು ಮೇರಾ ದೇಖೋ ಅವ್ರ ಮೇಲಾ ದೇಖೋ ಓ ಬಿ ಕಿತ್ನಾ ಚುಂದಲ್ ಹೇ ನನ್ನ ನೋಡು ನನ್ನ ಗೋಡ ನೋಡು ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿದೆ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಮುನ್ನೂ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಚುನ್ನು ಮುನ್ನು ಅದೋನು ಅಪ್ನೆ ಅಪ್ನೆ ಜೋ ಕಿಲೋನಂಕೆ ಕ್ಯಾ ಕರ ರೇ ಹೇ ವರ್ಣನ್ ಕರ ರಹೇ ಹೇ. ಹೌದಾ, ಅವರವರ ಗೊಂಬೆಗಳದ್ದು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಂದು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ನಿಂದು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಇಬ್ಬರದ್ದು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಮಾತಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಹೇ ದೋನೋ ಅಪ್ನೆ ಹಾತಿ ಗೋಡೆ ಲೇಕರ್ ಘರ್ ಭರ್ ಮೇ ದೋನೋ ಯಹ ಜೊ ಕ್ಯಾ ಹೇ ಗೋಡಾ ಹಿ ನಹಿ ಲಿಯೇ ಹೇ ಏಕ್ ಗೋಡಾ ಲಿಯಾ ಯಹ ಜೊ ಚುನ್ನು ಗೋಡಾ ಲಿಯಾ ಹೇ ಮುನ್ನು ಕ್ಯಾ ಹೇ ಹಾತಿ ಲಿಯಾ ಹೇ ದೋನೋ ಅಪ್ನೆ ಗೋಡಾ ಹಾತಿ ಲೇಕರ್ ಘರ್ ಭರ್ ಮೇ ಉಚಲ್ನೆ ಲಗೆ ಕ್ಯಾ ಹೇ ಓ ದೋನೋ ಅಪ್ನೆ ಜೊ ಖಿಲೋನೋ ಕೋ ಲೇಕರ್ ಹಾತಿ ಔರ್ ಗೋಡಾ ಕೋ ಲೇಕರ್ ಘರ್ ಭರ್ ಮೇ ಉಚಲ್ನೆ ಲಗೆ ಯಾನಿ ಪೂರಾ ಘರ್ ಮೇ ಉನ್ಕೆ ಓ ಕ್ಯಾ ಕರ್ನೆ ಲಗೆ ಖೇಲ್ನೆ ಲಗೆ ಉಚಲ್ ಕೂದ್ಕರ್ ಅಂದರೆ ಜಂಪ್ ಮಾಡ್ಕೊತ ಕುಣ್ಕೊಂತ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು. ಕುದುರೆ ಆನೆಗಳನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡಾಗ ಹೇಗೆ ಆಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು, ಆ ರೀತಿ ಕುದುರೆ ಆನೆಗಳು ಹೇಗೆ ಜಂಪ್ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗ್ತವಲ್ವಾ ಆಟಾಡ್ಕೊತ, ಅಂದರೆ ಅದು ಹೇಗೆ ಬಿಹೇವ್ ಮಾಡುತ್ತೋ ಪ್ರಾಣಿಗಳು ಆ ರೀತಿ ಇವ್ರು ಏನು ಮಾಡೋದು ಆಟಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು ಕುಣ್ಕೊತ. ಇನ್ನು ಬಚ್ಚೋಂಕಿ ಮಾರೋಹಿಣಿ ಕುಚ್ ದೇರ್ ತಕ್ ಕಡೆ ಕಡೆ ಉನ್ಕ ಖೇಲ್ ನಿರಕ್ತಿ ರಹಿ ಅಂತ ಮೇ ದೋನೋ ಬಚ್ಚೋಂಕೋ ಬುಲಾಕರ್ ಉಸ್ನೆ ಪೂಚಾ ಅರೆ ಓ ಚುನ್ನು ಮುನ್ನು ಏ ಕಿಲೋನೆ ತುಮ್ನೆ ಕಿತ್ನೆ ಮೇ ಲಿಯೇ ಹೇ ದೇಖೆ ಕುಚ್ ದೇರ್ ತಕ್ ಕಡೆ ಕಡೆ ಉನ್ಕ ಖೇಲ್ ನಿರಕ್ತಿ ರಹಿ ಯಹ ಕೌನ್ ನಿರಕ್ತಿ ರಹಿ ಇನ್ ದೋನೋಕ್ಕೆ ಜೋ ಮಾ ಹೇ ಉನ್ಕೆ ನಾಮ ದಿಯೇ ಹೇ ಯಹ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ದೋನೋಕ್ಕೆ ಬಚ್ಚೋಂಕೋ ಬುಲಾಕರ್ ರೋಹಿಣಿ ಈ ದೋನೋ ಬಚ್ಚೋಂಕೆ ಮಾ ಕಾ ನಾಮ ಕ್ಯಾ ಮಾ ಕಿ ನಾಮ ಕ್ಯಾ ಹೇ ಜೋ ರೋಹಿಣಿ ಹೇ ಈ ದೋನೋ ಬಚ್ಚೋಂಕೆ ಜೋ ಮಾ ಹೇ ರೋಹಿಣಿ ಕ್ಯಾ ಹೇ ಈ ದೋನೋ ಜೋ ಖೇಲ್ತೆ ಹುಯೇ ಖೇಲ್ ಕೋ ಬಹುತಿ ನಿರಕ್ತಿ ಹುಯಿ ನಿರಕ್ತಿ ಕಾ ಮತಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಯಹ ಜೋ ಬಹುತಿ ಧ್ಯಾನಪೂರ್ವಕ ಸೇ ದೇಖ್ನಾ ಬಹುತಿ ಧ್ಯಾನ ಸೇ ದೇಖ್ನಾ ನಿರಕ್ತಿ ಹುಯಿ ಯಾನಿ ಬಹುತಿ ಧ್ಯಾನಪೂರ್ವ ಸೆ ದೇಖ್ನಾ ಜೊ ಕ್ಯಾ ಹೇ
अपने जो दो बच्चे हैं चुन्नू मुन्नू, वो कितने जो उछल कूद कर खेल रहे हैं, एक खेल को उनके जो माँ है रोहिणी, वो बहुत ही निरक्ता से, यानी बहुत ही जो क्या कर रहे हैं, यहाँ ध्यानपूर्वक से, यहाँ कॉन्सेंट्रेटली वो क्या कर रहे हैं, देख रही है रोहिणी। फिर उन दोनों को बुलाकर क्या कहते हैं, पूछती है कुछ, क्या पूछते हैं जो, अरे वो चुन्नू मुन्नू, ये खिलौने के कितने दाम में लिए, ये खिलौने जो है हाथी और घोड़ा, ये दोनों खिलौनों को आप कितने दाम देकर, यानी कितने रुपीस देकर आप खरीदे, ನೀವು ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟು ತೊಗೊಂಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಚುನ್ನು ಮುನ್ನುನ ಅವರ ಅಮ್ಮ ಕರೆದು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮುನ್ನು ಬಲ ದೋ ಪೈಚೆ ಮೇ ಕಿಲೋನೆ ವಾಲೆನೆ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ದಿಯಾ ಹೇ ದೇ ಗಯಾ ಹೇ. ಮುನ್ನು ಬೋಲ ದೋ ಪೈಚೆ ಮೇ, ದೋ ಪೈಚೆ ಉನ್ನೇ ಪೈಸಾ ನಹೀ, ಪೈಸೆ ನಹೀ ಬೋಲ್ನೆ ಆ ರಹೀ ಹೇ, ಇಸ್ಲೇ ವೋ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ ರಹಾ ಹೇ, ಪೈಚೆ ದೋ ಪೈಚೆ ಮೇ ಲಿಯೆ ಹೇ, ಜೋ ಕಿಲೋನೆ ವಾಲಾ ಹಮೇ ಇತ್ನೆ ಮೇ ಹೀ ಬೇಚ್ ಕರ್ ಗಯೆ, ನಮಗೆ ಎರಡು ಪೈಸೆಗೆ ಇದು ಆಟ ಆಡೋ ಸಾಮಾನನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕಿಲೋನೆ ವಾಲ ಹೋದ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ರೋಹಿಣಿ ಸೋಚನೆ ಲಗಿ ಇತನೆ ಸಸ್ತೆ ಕೈಸೆ ದೇ ಗಯಾ ಹೇ, ಕೈಸೆ ದೇ ಗಯಾ ಹೇ, ಯಹ ತೋ ವಹಿ ಜಾನೆ ಲೇಕಿನ್ ದೋ ತೋ ಗಯಾ ही, दो तो गया ही है, इतना तो निश्चय है. देखिए क्या है, रोहिणी सोचने लगते हैं कि जो इतनी कम दाम है दो पैसे में, आजकल हम खिलौने जो खरीदने के लिए गए तो क्या है, 50 रुपीज़ से ऊपर ही सब खिलौने हमें मिलते हैं, है ना. डॉल शॉप गए तो, जो किसी भी जो प्लेन खरीदने गए तो, जो किसी भी जो खिलौने, जो खेलने के जो चीज़ रहते हैं बच्चों के, वो हम खरीदने गए तो अबोव 50 रुपीस ही हमें मिलते हैं, ಹೌದಾ. 50 रुपये मेले ऐन ರೇಟ್ಗಳು, ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಪೈಸೆಗೆ, ಬರೀ 2 ಪೈಸೆಗೆ ಅವನು ಕೊಟ್ಟೋಗಿದ್ದಾನೆ. ಇತನೇ ಕಮ್ ದಾಮೆ ಕೈಸೆ ಓ ಬೇಚಾ, ಕೈಸೆ ಬೇಚಾ, ಬೇಚ್ಕೆ ಗಯಾ ಹೋ, ಲೇಕಿನ್ ಏ ತೋ ಸಚ್ ಹೇ, ಓ ಬೇಚ್ನೆ ಬೇಚ್ಕೆ ಗಯಾ ಹೇ. ಆದರೆ ಇದು ನಿಜ, ನಾವು ಒಪ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು. ಏನಂತ ಹೇಳಿದರೆ 2 ಪೈಸೆಗೆ ಅವನು ಆಟ ಆಡೋ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾನೆ. ಇಷ್ಟು ಕಡಿಮೆ ರೇಟಿಗೆ ಕೊಟ್ಟರೆ ಅವನಿಗೆ ಏನು ಉಳಿಯುತ್ತೆ ಅಂತ ಅವರಮ್ಮ ಚುನ್ನು ಮುನ್ನು ಅವರಮ್ಮ ಏನು ಮಾಡಿದರು, ಯೋಚನೆ ಮಾಡಿದರು. ಏಕ ಜರಾಸಿ ಬಾತ್ ಟೆಹರಿ ರೋಹಿಣಿ ಅಪ್ನೆ ಕಾಮವೇ ಲಗ್ ಗಯಿ, ಏಕ್ ಜರಾಸಿ ಬಾತ್ ಟೆಹರಿ, ಯಾನಿ ಜೊ ಕುಚ್ ದೇರ್ ತಕ್ ಸೋಚಿ, ಲೇಕಿನ್ ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಅಪ್ನೆ ಜೊ ಕಾಮ್ ಹೇ, ಘರ್ ಕೆ ಜೊ ಕಾಮ್ ಹೇ, ಉನ್ಮೇ ಉನ್ಮೇ ಸೇ ಏ ವೋ ಕ್ಯಾ ಹೇ ಜುಟ್ ಗಯಿ. ಕೌನ್, ರೋಹಿಣಿ, ಚುನ್ನು ಮುನ್ನು ಕಿ ಮಾ ಜೊ ಹೇ, ಜೊ ಕುಚ್ ದೇರ್ ತಕ್ ಸೋಚ್ತಿ ಹೇ, ಇತನೆ ಕಮ್ ದಾಮೇ ಕೈಸೆ ದೇ ಗಯಾ ಹೋ, ಐಸೆ ಜೋ ಸೋಚ್ತೆ ಹೇ, ಲೇಕಿನ್ ಫಿರ್ ಸೋಚನೆಗೆ ಬಾದ್ ಕ್ಯಾ ಹೋತಿ ಹೇ, ಅಪ್ನೆ ಜೊ ಘರ್ ಕೆ ಕಾಮ್ ಹೇ, ಉನ್ಮೇ ಹಿ ಜೊ ಕ್ಯಾ ಹೇ ಜುಟ್ ಜಾತಿ ಹೇ, ಕೆಲಸ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಮುಳುಗೋಗ್ತಾಳೆ. ಫಿರ್ ಕಭಿ ಉಸೆ ಇಸ್ ಪರ್ ವಿಚಾರ ಕರ್ನೆ ಕಿ ಅವಶ್ಯಕತಾ ಭಿ ಭಲಾ ಕ್ಯೂ ಪಡ್ತಿ, ಕ್ಯೂಕಿ देखिए ऐसा एक बार पूछती है, लेकिन उनके बाद तो कुछ देर की के दौर के लिए सोचती है, लेकिन कभी भी इसके बारे में वो सोचने के लिए नहीं जाती है. इसका अंदर अद्र बगे यावत्तो ओळगे योचने माडल्ल मत्ते इद्र बगे, इष्टोंदु कडिमे रेटिगे हेगे कोट्टोद अवनु अंत हेळिबिट्टु मत्ते यावत्तो ओळ योचने माडल्ल. योचने माडोके ಇಲ್ಲೇನು, ಅವನು ಒಬ್ಬ ವ್ಯಾಪಾರಿ ಅಷ್ಟೇ, ಅವನ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡೋವಂಥದ್ದು, ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋವಂಥದ್ದು ಏನಿರಲ್ಲ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಯಾವತ್ತೂ ಅವಳು ಯೋಚನೆ ಮಾಡಲ್ಲ, ವಹಿ ಚೋಡ್ತಿ ಹೇ. ಫಿರ್ ಜೋ ಪಾರ್ಟ್ ದೋ ಕೆಲಿಯೆ ಹಮ್ ಜಾತೆ ಹೇ, ವಹ ಪಾರ್ಟ್ ದೋ ಮೇ ದಿಯೆ ಹೇ ಆಪ್ಕೋ ಚಹ ಮಹಿನೆ ಬಾದ್ ನಗರ್ ಭರ್ ಮೇ ದೋ ಚಾರ್ ದಿನೋನ್ ಸೇ ಏಕ್ ಮುರುಳಿ ವಾಲೆಕ್ಕೆ ಆನೇಕ ಸಮಾಚಾರ ಫೈಲಾ ಗಯಾ. ಅದಕ್ಕೆ छह महीने बाद, मैं बोली ना जो रुक रुक कर आता है, इसका मतलब क्या है, थोड़े दिन के बाद ये क्या है, खिलौने वाला आता है, थोड़े दिन बीतने के बाद, यहाँ एक बार यहाँ बेचा है तो यहाँ से 3 महीने तक 6 महीने तक ये इस जगह पर नहीं आता है. मैं बोली ना देखिए, वह बेचने के बाद, ये जो खिलौनों को बेचने के बाद 6 महीने के बाद ये आता है, कौन, खिलौने वाला, लेकिन इस बार वो खिलौने नहीं लाके लेके आया है बेचने के लिए, 6 तिंगड़ादमेले बर्तने. यहाँ मुरली वाले के आने का समाचार फैल गया, यहाँ जो क्या है, मुरली वाला मुरली बेचने के लिए आया है, जो मुरली वाला आया है मुरलियों को बेचने के लिए. मुरली का मतलब क्या है, फ्लूट,
को कहते हैं बांसुरी हम कहते हैं ना, वो उन्हें बेचने के लिए यहाँ जो मुरली वाला आया है, ऐसा जो शहर में, यहाँ क्या है शहर दिए है क्या, नगर में, नगर का मतलब शहर ही है, नगर भर में क्या है जो समाचार फैलता है, अंदर ओब्री यारद्रु मार्ग बंद्रु अंत तक्षण अल्ली यारो मुरली फ्लूट बारिस्ता इर्तारे अवरु होदा इवगा आटाड़ो सामान खिलौने लेकर आए तो क्या करते हैं, जैसे कि जो खिलौने लाई हूँ मैं बच्चों को बुलाने वाला, मैं खिलौने वाला, ऐसा जो खिलौने बेचने के लिए मैं आया हूँ, ऐसा जो गाना गाकर आता है, यह जो फ्लूट लाया है तो क्या है फ्लूट को बजाकर वो आता है, यानी जो मुरली बजाकर वो आता है, अंदर अदन बारिसकोन बरता मुरली ना अदन ऐन मारताने मुरली बारिसकोंडु बरताने ಅಂದರೆ ಕೊರಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದನ್ನು ಊದ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಇವನು ಬರ್ತಾನೆ ಈ ಸಲ, ಹಾಗಾಗ್ಬಿಟ್ಟು ನಗರದಲ್ಲಿ ಎಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ವಿಷಯ, ಹಾಂ ಈ ಸಲ ಮುರಳಿ ಏನು ಫ್ಲೂಟ್ ಮಾರೋನ್ ಬಂದಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು. ಲೋಕಾನೆ ಲಗೆ ಭಾಯಿ ವಾ ಮುರಳಿ ಬಜಾನೆ ಮೇ ವಹ ಏಕಿ ಉಸ್ತಾದ್ ಹೇ ದೇಖಿ ಯಹ ಜೊ ಭಾಯಿ ವಾ ಓ ಜೊ ಲೋಗ್ ಹೇ ಇನ್ಕೆ ಜೊ ಮುರಳಿಗೆ मुरली बजाने के जो आवाज़ सुन रहे हैं जो लोग, वो क्या बोल रहे हैं कि भाई वाह वाह भाई अंतर्रे वाह चेन्नागि मुरली बारिस्ता इदाने अंदरे फ्लूट नुडिस्ता इदाने इवनु ए उस्ताद है, उस्ताद का मतलब क्या है गुरु है, इवने अदरली यानु हुनर अंदरे एन इदरली इवन तुम्बाने एन इदे टैलेंट इदे, ಇವನೇ ಇದರಲ್ಲಿ ರಾಜ ಇದ್ದಂಗೆ ಕಿಂಗ್ ಇದ್ದಂಗೆ ಮುರಳಿ ಬಾರಿಸೋದ್ರಲ್ಲಿ, ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಇವನು ಮುರಳಿ ಬಾರಿಸ್ತಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಜನರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮುರಳಿ ಬಜಾಕರ್ ಗಾನಾ ಸುನಾಕರ್ ವಹ ಮುರಳಿ ಬೇಚ್ತಾ ಭೀ ಹೇ ಸೋ ಭೀ ದೋ ದೋ ಪೈಸೆ ಮೇ ಸೋ ಭೀ ಯಾನಿ ಓ ಭೀ ಯಹ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ ರಾ ಹೇ ಮುರಳಿ ಬಜಾಕರ್ ಗಾನಾ ಭೀ ಸುನಾತಾ ಹೇ ಮುರಳಿ ಭೀ ಬಜಾತಾ ಹೇ ಗಾನಾ ಭೀ ಸುನಾತಾ ಹೇ और वो अपने जो काम को भी कर रहा है, उनका काम क्या है मुरली बेचना, वो मुरली भी बेच रहा है, वो भी कितने रुपए में, सिर्फ दो कितने हैं पैसे में, रुपए में नहीं पैसे में, दो पैसे में यहाँ जो मुरलियों को बेच रहा है, वही मुरली बजाता है, वही गाना सुनाता है और वही बेच रहा है. देखिए फिर इसमें उसे क्या मिलता होगा, मेहनत भी तो ना आती होगी. देखिए क्या है इसमें उनको क्या मिलता होगा, दो दो पैसे में इतने कम दाम में जो मुरलियों को बेच रहा है, इसको क्या मिलता है, क्या लाभ मिलता है इसको, इनकी जो मेहनत आते होगे या नहीं, मेहनत अंदरे अवन तंदिरो बंडवाड़ अवनिगे बर्ता इदेनो इल्वो, अवन इष्टु कष्टपड़ता इदानल्ल अवन हाकिरो बंडवाड़ आदरू ई पैसेयल्ले अवनिगे बर्तो इल्वो, ಇಷ್ಟೊಂದು ಕಡಿಮೆ ರೇಟಿಗೆ ಮುರಳಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ಲ, ಅದು ರೋಡ್ ರೋಡಲ್ಲಿ ತಿರ್ಕೊಂಡು ಮಾರ್ತಾ ಇರೋದಂದರೆ ಏನು ಸುಮ್ಮನೆನಾ, ನಾವೊಂದು 10 ನಿಮಿಷ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ, ಒಂದು 15 ನಿಮಿಷ ಅಲ್ಲೆಲ್ಲರೂ ಅಂಗಿಗೆ ಹೋಗಿ ಬರೋದಕ್ಕೆ ನಾವು ಎಷ್ಟೊಂದು ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಹಮಾರೇ ಮಾಸೆ ಪಿತಾಸೆ ಜಗಡ ಕರ್ತೆ ಹೇ ಹಮ್ ಮೇ ನಹಿ ಜಾತಿ ಹೂ ಕಿತ್ನಿ ದೂರ್ ಜಾನಾ ಹೇ ಜೊ ಶಾಪ್ ಕೋ ದುಕಾನ್ ಕೋ ಮೇ ನಹಿ ಜಾತಿ ಹೂ ತುಮ್ ಹೀ ಜಾಕೆ ಆಓ ಐಸಾ ಹಮ್ ಬೋಲ್ತೆ ಹೇ ನಾ, ಲೇಕಿನ್ ಇನ್ಕಾ ಕಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಜೋ ಗಲಿ ಗಲಿ ಪರ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಜಾಕರ್ जो मुरलियों को बेचना, वो भी फिरते हुए अंदरे तिरगाड़कोंडु होगबेकु, कालेष्णु बरुत्ते बिसिलिरुत्ते मळे इरुत्ते इदरल्लेल्लादरूनु अवनु अड्डाडिकोंडु अदन्न सामानुगळन्नु होत्कोंडु बेरे होगबेकु, फ्री हैंडल अल्ल इतने में जो वो भी कितने कम दाम में वो बेच रहा है, अदरल्लू एष्टु कडिमे पैसेले दुड्डु कोड्ता इदानल्वा, ದುಡ್ಡಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ದುಡ್ಡಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಮಾರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಲಾಭ ಬರುತ್ತೋ ಇಲ್ವೋ, ಅವ್ನು ಹಾಕಿದ ಬಂಡವಾಳ ಆದರೂ ಅವನಿಗೆ ಬರುತ್ತೋ ಇಲ್ವೋ ಅಂತ ಜನರು ಮಾತಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏಕ್ ವ್ಯಕ್ತಿನೇ ಪೂಛ್ಲಿಯಾ ಕೈಸಾ ಹೇ ವಹ ಮುರಳಿ ವಾಲ ಮೇನತೋ ಉಸೆ ನಹಿ ದೇಖಾ. ಏಕ್ ವ್ಯಕ್ತಿ ಜೊ ಬಾತೆ ಕೇರ್ತಾ ರಹತಾ ಏನಾ ಲೋಗ್ ಉನ್ಮೇ ಸೇ ಏಕ್ ವ್ಯಕ್ತಿ ಬೋಲ್ತಾ ಹೇ ಕಿ ಓ ಮುರಳಿ ವಾಲ ಕೈಸಾ ಹೇ ಮೇ ಉನೇ ನಹಿ ದೇಖಾ ಹೂ ಅವನು ಹೇಗಿರ್ಬೋದು ನಾನು ಅವನು ನೋಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಉತ್ತರ ಮಿಲಾ ಉಮ್ರ ತೋ ಉಸ್ಕಿ ಅಭಿ ಅಧಿಕ ನಾ ಹೋಗಿ ಯಹಿ 30-32 ಕಾ ಹೋಗಾ. ದೇಖೆ ಉನ್ಕಾ ಜೊ ಉಮ್ರ ಹೇ ಓ ಕ್ಯಾ ಹೇ ಜಾದಾ ನಹಿ ಹೋಗಿ, ಅಂದರೆ ಅವನೇನು ತುಂಬ ವಯಸ್ಸಾದವನು ಅನಿಸೋದಿಲ್ಲ. 30-32 ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಒಂದು ಒಂದು 30 ವರ್ಷದವನಿರ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 30-32-35 ವರ್ಷದವನು ಇರ್ಬೋದು, ಅವನೇನು ತುಂಬ ವಯಸ್ಸಾದವನಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ದುಬಲ ಪತ್ಲ ಗೋರ ಯುವಕ ಹೇ ಬಿಕಾನೇರಿ ರಂಗೀನ್ ಸಾಫಾ ಬಾಂಧತಾ ಹೇ, ಯಾನಿ ಯಹ ಜೊ ಕ್ಯಾ ಹೇ
जो दुबला पतला एक गोरा युवक है, दुबला पतला अंदरे स्वल्प तेलगे स्वल्प दप्पगे मीडियम आगिदाने, मत्ते एनो जो गोरा है कलर में कैसा है गोरा अंदरे वाइट इदाने मूवत्तु मूवत्तैदु वर्षिन मूवत्तु मूवत्तेरडु ವರ್ಷದ ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಇರ್ಬೋದು, ಯುವಕ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಇದ್ದಾನೆ, ವೈಟ್ ಇದ್ದಾನೆ, ಸ್ವಲ್ಪ ದಪ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ತೆಳ್ಳಗಿದ್ದಾನೆ. ಓ ಕ್ಯಾ ಹೇ ಕ್ಯಾ ಪೆಹನಾ ಹೇ ಯಹ ಜೊ ಕ್ಯಾ ದಿಯೇ ಹೇ ಬಿಕಾನೇರಿ ರಂಗೀನ್ ಸಾಫಾ. ಇಸ್ಕಾ ಮತಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಬಿಕಾನೇರಿ ರಂಗೀನ್ ಸಾಫಾ ಕಾ ಮತಲಬ್ ಹೇ ಕಿ ಜೊ ಏಕ ಹಮ್ ಕೇತೆ ಹೇ ಕಿ ಓ जो टोपी पगड़ी हम कहते हैं ना, पगड़ी जो सर पर पहने रहते हैं यहाँ दिए है, इसे बीकानेरी हम कहते हैं. जो अलग अलग रंगों के जो पगड़ी रहते हैं उसे हम क्या कहते हैं यहाँ, जो बीकानेरी रंगीन. इसका जो यहाँ दिए है देखिए, आप देख रहे हैं ना, ऐसा जो रंग है अलग अलग रंग के जो क्या है एक पगड़ी है, ऐसे हम पहने को पगड़ी कहते हैं. इसे हैट नहीं कहते हैं हम, टोपी अंत हेळोदिल्ल, पगड़ी अंत हेळ्तीवि ई तर सुत्ति सुत्ति हाकोळ्ळोदक्के. ऐसे जो पगड़ी वो क्या है पहना है, ऐसा जो एक व्यक्ति पूछता है तो दूसरा जो व्यक्ति रहता है पास में वो उत्तर देता है. फिर वही तो नहीं जो पहले खिलौने बेचा करता था. तो ये जो आदमी आया है जो मुरलियाँ बेचने के लिए, ये वही व्यक्ति तो नहीं, वही इंसान तो नहीं हो जो पिछले क्या है जो महीनों के जो पीछे आए थे ना, कुछ दिनों के कुछ महीने पीछे जो आए थे खिलौने बेचने के लिए, वही व्यक्ति तो नहीं है, वही आदमी नहीं. स्वल्प दिन हिंदे स्वल्प तिंगल हिंदे आट आड़ो वस्तु मारोदक बंदनल अवनलवा इवन अवन इबादे अंत केतारे. क्या वह पहले खिलौने भी बेचा करता था? देखिए वो लोग क्या करते हैं, क्या बोल रहे हैं, वो पहले जो खिलौने बेचा करता था, ये जो मुरली वाला जो है वो पहले खिलौने भी बेचा करता था क्या? इवन मदलु आटाड़ सामान सहित मार्तिदना, फ्लूट मारोदक तंदिदना अंत अवरवरे प्रश्ने माड्कोंडु उत्तरगळन्नु हेळ्कोळ्ता इद्दारे. कौन वह जो लोग बेटे हैं वो ऐसे जो बातें कर रहे हैं. हाँ जो आकार प्रकार तुमने बतलाया उसी प्रकार का वह भी था. देखिए हाँ जो तुमने वो एक व्यक्ति तो पूछता है वो दिखने में कैसा है, तो दूसरा व्यक्ति जो वह बैठा रहता है वो क्या बोलता है, हाँ वो दिखने में ऐसा है जो क्या है रंगीन पगड़ी जो पहना है. तो ये दूसरा व्यक्ति क्या बोलता है, ये पहला व्यक्ति जो प्रश्न पूछता है वो क्या बोलता है, तो ये खिलौने बेचने के लिए आए थे ना वही व्यक्ति होता है, वही जो लास्ट टाइम आया था तब ऐसे ही जो कपड़ों को वो पहना था, और दिखने में भी तुम कैसे बोल रहे हो वैसे ही है वो. ಅಂದರೆ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇವನು ಇದೇ ಥರ ಬಟ್ಟೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದ, ಆದರೆ ಆಟಾಡೋ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಗೊಂಬೆಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದ ಇಲ್ಲಿ ಇವನು. ಯಾರು ಖಿಲೋನೆ ವಾಲ ಅಂದರೆ ಇವಾಗ ಮುರಳಿ ಏನು ಮಾರೋದಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದಾನಲ್ಲ ಅವನೇ ಆಟಾಡೋ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದ. ಹಾಗಾದರೆ ಅವನೇ ಆಗಿರ್ಬೋದು ಇವನು. ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮು ಬೊಂಬೆಗಳನ್ನು ತಂದಿದ್ದ, ಈ ಸಲ ಮುರಳಿಗಳನ್ನು ತಂದಿದ್ದಾನೆ, ಫ್ರೂಟ್ಸನ್ನು ತಂದಿದ್ದಾನೆ ಮಾರೋದಕ್ಕೆ. ಉಸಿ ಪ್ರಕಾರಕ ಅಂದರೆ ಅದೇ ಥರದ ವೇಷಭೂಷಣನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದ, ನೋಡೋದಕ್ಕೂ ನೀನು ಹೇಳಿದ ಥರನೇ ಇದ್ದಾನೆ ಅವನು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಪರ್ ಭಾಯಿ ಹೇ ವಹ ಏಕ್ ಉಸ್ತಾದ್, ಆದರೆ ಯಾರಾದರೂ ಆಗಲಿ ಲೇಕಿನ್ ಓ ಏಕ್ ಉಸ್ತಾದ್ ಹೇ ಓತೋ ಏಕ್ ಗುರು ಹೇ, ಗುರು ಕ ಮತಲಬ್ ಹೇ ಓತೋ ಕಿಂಗ್ ಹೇ. ಜೋ ಕಿಲೋನೆ ಬೇಚನೆಗೆ ಸಮಯ ಬಹುತ ಹೀ ಮಧುರ ಸ್ವರ ಮೇ ಓ ಕ್ಯಾ ಹೇ ಜೋ ಗಾನ ಗಾಯತ. ಔರ್ ಅಬ್ ಜೋ ಮುರಳಿ ಜೋ ಬೇಚನೆಗೆ ಲೀ ಯಹ ಲಾಯಾ ಹೇ, यह मुरली भी बहुत ही जो मधुर बजा रहा है, मधुरता से बजा रहा है मुरली को, और मधुर गाना भी हमें सुना रहा है, इसलिए वो एक उस्ताद हो उस्ताद है. अंदरे ओंदु कलेयल्ली अवनेनागिदाने हुनर आगिदाने टैलेंटेड इदाने किंग इदाने अंत हेळि हेळ्तिदारे. प्रतिदिन इसी प्रकार उस मुरली वारे की चर्चा होती, प्रतिदिन नगर की गली में उसका मादक मृदुल स्वर सुनाई पड़ता, बच्चों को भलाने वाला मुरली वाला. देखिए अब क्या हो गई, जो प्रतिदिन इसी प्रकार उस मुरली वाले की चर्चा होती, इसी प्रकार जो नगर में हर गलियों में जो लोग रहते हैं वो क्या हैं मुरली वाला के बारे में ही क्या हैं बोलने लगते हैं. क्या बोलने लगते हैं कि
जो मृदुल स्वर सुनाई, उसका जो वो क्या है, कैसे बेचता है मुरलियों को, मुरली बजाकर मधुर गाना सुनाकर बेचता है। वही जो गाना सुनकर, वही जो मुरली की जो आवाज़ सुनकर जो लोग हैं, ये तो वो तो क्या है, ऐसा ही सुनते रहते हैं, वो मुरली वाला आया है, इसी तरह वो बातें करने लगते हैं। जो फिर क्या है, यहाँ मुरली वाला क्या कहता है, लास्ट टाइम तब आया था वो खिलौने बेचने के लिए, तब वो क्या बोलता था, मैं बच्चों को भलाने वाला खिलौने वाला। अब वो क्या बोल रहा है, कैसे गाना गा रहा है, बच्चों को भलाने वाला मुरली वाला, बच्चों को मनोरंजन देने वाला मैं मुरली वाला आया हूँ, ऐसा यहाँ जो मुरली वाला बोल रहा है, गा रहा है। अच्छा बच्चों, इतने के लिए बस, जो आगे का जो पार्ट है हम नेक्स्ट क्लास में सीखते हैं। थैंक यू चिल्ड्रन।